राजकारण प्रेमीसाठी आताची सर्वात मोठी बातमी, अजित पवार साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. उदयनराजेच्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादीने अजित पवारांना त्यांच्या विरोधात उतरण्याचा प्लॅन असल्याचं कळत होतं. या संदर्भात राष्ट्रवादीच्या वर्तुळात गेल्या काही दिवसापासून दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. विधानसभेसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजीनामा देऊन अजित पवार सातारा लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करतील असं बोललं जात होतं. दरम्यान अजित पवार साताऱ्यातून लोकसभा लढल्यास बारामतीची जागा रिकामी होईल. त्या जागी त्यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला या पोटनिवडणुकीत अजित पवार वासित उजैनराजे भोसले यांची लढत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, राजकारणाच्या रेग्युलर व्हिडिओसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ.